नमस्कार मित्रांनो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसचे प्रवेश अर्ज भरणी सुरू झालेले आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण याच विषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नेमके कोणत्या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरणी सुरू झालेले आहेत महत्त्वाचे दिनांक काय आहेत प्रवेश अर्ज भरण्याचे आणि प्रवेश अर्ज भरण्याची प्रोसेस नेमकी कशी असणार याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तरी पुढे जाण अगोदर ने चॅनल नेल्या सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीसचं प्रवेश अर्ज भरणी सुरू झालेला आहे आणि त्यासंबंधीचा सूचनापत्र पण विद्यापीठाने आपल्या वेबसाईटवर जारी केलेलं आहे सूचनापत्र बघा दिनांक एक जुलै दोन हजार तेवीस एक जुलैला हा सूचनापत्र जारी करण्यात आलेला आहे यामध्ये बघा विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार कृषी शिक्षणक्रम बी एड व बी एड विशेष आणि एम बी ए प्रथम वर्ष इत्यादी शिक्षणक्रमाव्यतिरिक्त उर्वरित सर्व शिक्षणक्रमांचे सन दोन हजार तेवीस चोवीस या शैक्षणिक वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया खालील तक्त्यानुसार नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार सुरू होत आहे तर लक्षात घ्या कृषी शिक्षणक्रम बी एड आणि बी एड विशेष आणि एम बी ए प्रथम वर्ष हे एवढ्या शिक्षणक्रमांचे प्रवेश अर्ज भरणे अजूनपर्यंत सुरू झालेले नाही या व्यतिरिक्त विद्यापीठाअंतर्गत जेवढे शिक्षणक्रम चालवले जातात त्या सर्व शिक्षणक्रमांचे प्रवेश अर्ज भरणे सुरू झालेले आहे विद्यार्थ्या ज्या शिक्षणक्रमाला प्रवेश घ्यावायचा आहे त्यासाठी विद्यापीठाच्या संशयित स्थळावरील होम पेजवर जाऊन ॲडमिशन या टॅबवर प्रॉस्पेक्ट म्हणजे माहिती पुस्तका दोन हजार तेवीस चोवीस या ठिकाणी विविध शिक्षणक्रमांची माहिती पुस्तका उपलब्ध आहेत ले ले वीद वीद प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी वर नमूद केलेल्या विविध कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे अचूक भरलेला प्रवेश अर्ज आणि प्रवेश घेत असलेल्या शुल्कही ऑनलाईन पद्धतीने भरून विद्यार्थ्यास प्रवेश अर्ज सादर करता येईल विद्यार्थ्यांनी वर दिलेल्या विविध मुदतीतच ऑनलाईन प्रवेश अर्ज भरून आपला प्रवेश निश्चित करावा तर अशा प्रकारचा सूचना पत्र आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज विना विलंब शुल्क भरण्यास मुदत दिनांक एक सात दोन हजार तेवीस म्हणजे एक जुलै पासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणे सुरू झालेले असून प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची दिनांक आहे एकतीस सात दोन हजार तेवीस तर लक्षात ठेवा एकतीस सात म्हणजे एकतीस जुलै ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची दिनांक असली तरी दिनांकामध्ये वाढ होत असतोच तर तुम्हाला एकतीस सात दोन हजार तेवीसच्या अगोदर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावायचा आहे आणि बघा ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतानात तर तसे विद्यार्थी स्टडी सेंटरमध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट सबमिट करू शकता आणि जी कोर्स फी आहे तेवढी फी तुम्हाला द्यावायची आहे त्या पद्धतीने पण तुमची ॲडमिशन होत असतो प्रवेश अर्ज भरल्यानंतर बघा प्रवेश अर्ज अभ्यास केंद्र मान्यता मुदत म्हणजे जे स्टडी सेंटर तुम्ही निवडलेल्या मान्यताची मुदत दिल्या दिनांक पाच सात दोन हजार तेवीस ते तीन आठ दोन हजार तेवीस म्हणजेच तीन ऑगस्ट ही आपण भरलेल्या अर्जास मान्यता मिळण्याची शेवटची दिनांक आहे तर बघा तुम्हाला तीन ऑगस्टच्या अगोदर तुम्ही जे स्टडी सेंटर निवडले त्या स्टडी सेंटरनं तुमच्या अर्जाला मान्यता दिली का नाही हे पण जाणून घेणे तेवढेच महत्वाचे आहे तर अशा प्रकारचे बघा आहे माहितीपत्र आहे तसेच बघा ऑनलाईन अर्ज भरण्याकरता विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना असलेला पण एक नोटीस जारी केलेला आहे तर हा पण तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यावायचा आहे आणि त्यानुसार तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे ऑनलाईन अर्ज भरण्याकरता बघा आपल्याला या प्रकारे विद्यापीठाची ऑफिशियल वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे एम यू डॉट डिजिटल युनिव्हर्सिटी डॉट एसी ही वाली वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर बघा आपल्याला ॲडमिशन या टॅबमध्ये जावायचं आहे ॲडमिशन या टॅबमध्ये आल्यानंतर बघा सर्वप्रथम आपल्याला प्रॉस्पेक्ट दोन हजार तेवीस चोवीस ह्यावर क्लिक करून घ्यायचा आहे आपण ज्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश आहोत त्या अभ्यासक्रमाच्या पुढे क्लिक हेअर असं दिले याच्यावर क्लिक करून आपल्याला त्या अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे आणि बघा प्रॉस्पेक्टविषयीचे बरेचसे व्हिडिओ मी अगोदर चॅनलवर बनवले आहे तुमच्या अभ्यासक्रमानुसार तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या त्यामध्ये त्या अभ्यासक्रमाची सर्व माहिती दिलेली आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला प्रवेश अर्ज भरावायचा प्रॉस्पेक्ट बघितल्यानंतर मग आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याकरता ऑनलाईन ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीस ह्यावर क्लिक करायचं आहे त्या अगोदर बघा आम्ही तुम्हाला या अगोदर जे दोन सूचनापत्र दाखवले ते दोन्ही सूचनापत्र इथं दिले आहेत इथं क्लिक केअर या बटना क्लिक करून तुम्ही ते सूचनापत्र पण बघू शकता ऑनलाईन ॲडमिशन दोन हजार तेवीस चोवीस ह्यावर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारची नवीन वेबसाईट आपल्या पुढेल तर ज्या विद्यार्थ्यांनी अगोदरच या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजेच त्या विद्यार्थ्यांजवळ सोळा अंकी पी आर एन नंबर आहे तर त्या विद्यार्थ्यांनी मग आपला सोळा अंकी पी आर एन नंबर टाकून प्रोसिड या बटनावर क्लिक करून घ्यावायचा आहे आणि ज्या विद्यार्थ्यांजवळ सोळा अंकी पी आर एन नंबर नाही आणि ते प्रथमच यू या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेत आहेत तर तशा विद्यार्थ्यांनी मग रजिस्टर्ड या बटनावर क्लिक करून अगोदर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला एक नेम आणि पासवर्ड मिळेल नेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करून आपल्याला ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरावायचा ऑनलाईन प्रवेश अर्ज कशाप्रकारे भरायचा संबंधीची सविस्तर माहिती असलेले मी दोन व्हिडिओ अगोदरच चॅनलवर बनवलेले आहेत तर दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तसेच ता आय बटनमध्ये पण दिला आहे तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता ऑनलाईन अर्ज बनवत तुम्हाला काय अडचण आलात आणि पुन्हा तुम्हाला काय अडचण आला तुम्ही कमेंट करून पण प्रश्न विचारू शकता तसेच बघा एम बी ए संदर्भात बरेचसे कमेंट येतात तर एमबीएच्या सीई टीची अजूनपर्यंत काहीच नोटिफिकेशन आले नाही तशी नोटिफिकेशन आताच तुम्हाला चॅनलवर कळवण्यात येईल तरी चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका तर या व्हिडिओमध्ये एवढंच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना पण या यासंबंधीची माहिती मिळेल आणि अजूनपर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अशी नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळत राहील तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत नमस्कार